नमस्कार, मी श्वेता पाटे, श्वेताज किचमे तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज तुमच्यासाठी एक प्रसादाची रेसिपी घेऊन आलेली आहे। गणपती अगदीच जवळ आलेले आहेत। गणपती म्हटलं की प्रत्येकाच्याच घरात काही ना काहीतरी नैवेद्य केला जातो, त्याच्यामध्येच आपण आज वेगळा असा प्रसाद दाखवणार आहोत। एका नारळापासून अगदी 7-8 दिवस राहील, 7-8 काय 15 दिवस म्हटलं तरी चालेल, एवढा टिकणारा असा एक प्रसाद बनवणार आहोत। चला मग वेळ न घालवता पाहूया साहित्य आणि कृती। इथे आपण एक मध्यम आकाराचा नारळ खोवून घेतलेला आहे, तसेच 1 कप साखर, मनुका आहेत, काजू बदाम पिस्त्याचे काही काप आहेत, वेलची आणि कलर आहे। अजूनही श्वेताज किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसाल तर पटकन लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझ्या अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपीज पाहायला भेटतील। आपण इथे मध्यम आकाराचा नारळ एक खोवून घेतलेला आहे, त्याची चव करून घेतलेली आहे। जर मेजरमेंट घेतलं तर 1 कप होईल एवढा आपली चव आहे। सर्वात प्रथम 1 चमचा होईल एवढं तूप गरम करून घ्यायचं आहे। त्यावरती आपण जे खोबरं खोवून घेतलेलं होतं ते आपण घालून घेणार आहोत। जेव्हा आपण नारळ खोवतो तेव्हा तो स्वच्छ धुवून घ्यावा, जेणेकरून त्याच्या आवरणाला काही घाण असेल तर ती निघून जाते आणि खोबरं खोवतानाही ते स्वच्छ पांढरं असं खोवून मिळतं, त्याच्यामध्ये कोणताही कचरा पडत नाही। तुपावरती आपण खोबरं छान परतून घेतलेलं आहे 2 मिनिटासाठी आणि आता आपण त्याच्यामध्ये 1 कप होईल एवढी साखर घालून घेणार आहोत। साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आपण ही सर्व प्रोसेस सुरुवातीचे 10-15 मिनटं मंद आचेवरती करणार आहोत, जेणेकरून साखर छान वितळेल। इथे पाहू शकता साखर मस्त वितळलेली आहे आणि सर्व सारणाचा एक गोळा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे। आता यामध्ये आपण जी वेलची घेतलेली होती, 2 ते 3 वेलच्या आपण इथे घेतलेल्या होत्या, त्याची पूड करून आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत। इथे तुम्ही जायफळ वापरलं तरीही चालेल। वेलची घातल्यानंतर पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे सारण जसजसं तुम्ही मिक्स करत जाल तसं ते कोरडं व्हायला सुरुवात होईल आणि ते असं कोरडं झालं की आपण त्यामध्ये कलर घालून घेणार आहोत। मी इथे ऑरेंज कलरचा वापर केलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही कलर वापरू शकता। कलर घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिक्स करून झालेलं आहे, आता आपण ते 10 ते 15 मिनिटासाठी थंड करून घेणार आहोत। ते थंड होईपर्यंत आपण सर्व ड्रायफ्रुट्स भाजून घेणार आहोत। मी पॅनमध्ये काजू बदाम पिस्ता खारीकचे काही काप करून घेतलेले आहेत, ते मंदाचेवरती आपण भाजून घेणार आहोत। यामध्ये आपण तुपाचा वापर केलेला नाही आहे कारण की ते थोडेसे क्रंची हवेत। ह्या रेसिपीसाठी आपण तूप खूप कमी प्रमाणात वापरलेलं आहे, जेणेकरून हा प्रसाद 10 ते 15 दिवस टिकतो आणि त्याला कुठलाच तुपाचा वास येणार नाही, त्यामुळे अगदीच कमी तुपाचा उपयोग केलेला आहे। कलर घातल्यानंतर आपण सर्व सारण 10 ते 15 मिनिटासाठी थंड करून घेतलं होतं। तुम्ही पाहू शकता सारण मस्त थंड झालेलं आहे, त्यामुळे ते एकदम मोकळंही झालेलं आहे, एकदम ड्राय असं सारण तयार होतं, कुठेही त्यामध्ये पाण्याचा किंवा साखरेचा अंश राहिलेला नाही आहे। आता आपण यामध्ये जे काही ड्रायफ्रुट्स भाजून घेतलेले होते ते त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीनुसार हवेत तेवढे ॲड करू शकता। तसेच आपण इथे मनुकाही घालून घेणार आहोत। ड्रायफ्रुट्स घालून झाले की आपला मस्त असा प्रसाद खाण्यासाठी तयार होतो। 10 ते 15 दिवस एकदम छान असा टिकतो हा प्रसाद, कुठल्याही हवाबंद कंटेनरमध्ये हा तुम्ही पॅक करून ठेवा, खूप छान लागतो आणि एका नारळापासून खूप मस्त असा प्रसाद तयार होतो। कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।